नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडी. नांदोली येथील सर्वे नंबर 12-3 या 43 गुंठे जमिनीपैकी 12 गुंठे जमीन भीमपडू म्हात्रे यांच्या, तर उर्वरित 28 गुंठे जमीन दशरथ नारायण म्हात्रे व रामदास एकनाथ पाटील यांच्या नावे आहे. भीम म्हात्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी इंदिरा भीमा म्हात्रे यांनी आपल्या हिश्श्याची जमीन खेमजी मालजी चौधरी या बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. त्याचप्रमाणे दशरथ म्हात्रे व रामदास पाटील यांनी देखील आपल्या वाट्याची जमीन आर्य विक्रम राजारिंग सिंग व भागीदार असलेल्या बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. त्या जमिनीवर खेमजी चौधरी या बिल्डरने 100 सदनिका असलेल्या 2 व आर्यम विक्रम सिंग या बिल्डरने 1 अशा 3 इमारती बांधल्या होत्या. त्यामध्ये रहिवासी राहायला आल्यानंतर त्या जमिनीची काही संबंध नसताना देखील आपला खोटा हक्क सांगून सरकारी दरबारी खोट्या तक्रारी करून इमारती पाडण्याची धमकी देत डोंबिवलीतील 2 बिल्डरकडून तब्बल 8 कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या बंटी बबली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका पोलीस प्रशासन यांच्याकडे खोट्या तक्रारी करून धमकावून वारंवार खंडणीची मागणी करत असल्याने आर्य विक्रम सिंग यांनी याबाबत पोलिसात स्वतंत्रपणे 2 तक्रारी केल्या होत्या. त्याचनुसार चौकशी अंती अखेर या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, फसवणूक करणे आदी गुन्हे दाखल झाले असून संशयित आरोपी विद्या म्हात्रे व विश्वनाथ म्हात्रे हे बंटी बबली तसेच विद्या म्हात्रे यांचे दीर सुनील एकनाथ म्हात्रे व सासरे एकनाथ गणपत म्हात्रे हे फरार झालेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या जोडीने आणखी किती बिल्डरच्या जमिनी मालकांकडून खंडणी उकळली आहे, बंटी बबली यांच्यात आणखी कोणकोण सहभागी आहेत याचा पोलीस शोध करत आहेत. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. एकेडमसी से आया कि आप त्रुटि पत्र निकला कि आप ये डॉक्यूमेंट्स आप सबमिट करो और हम उसके बाद हम रिप्लाइज का प्रोसेस पूरा करेंगे. ये डॉक्यूमेंट आपका कम है. हमने एनए के लिए, उसमें एनए का भी एक प्रकरण था, हमने एनए के लिए डाला. मैडम ने तुरंत शर्मा में पत्रकार वगैरह सब लोग बोलने के लिए समय नहीं है. मैं बकास पासून बघतोय की ते बोलतो होतो तुमच्या मध्ये आणि ते सगळेजण लास्ट आहेत किंवा त्यांना ते ज्यांना त्यांच्या मनात जे आहे ते सांगता येत नाही. मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतो. दावी म्हणून पहिले जे बसलेले सफेद शर्ट घातलेले इतर वर्गीस म्हात्रे म्हणून आहे. त्यांच्या बाजूला जे दुसरे बसलेले आहे ते आर्य विक्रम सिंग आहे आणि दयानंद भारद्वाज जी म्हणून आहे. हे तिन्ही माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी मी इथे आलो आहे. या तिन्हीवरती यांनी जे मोजे नांदिवलीमध्ये किसानगर 12-3 अ या भूखंडावर जी काही बिल्डिंग मागली आणि त्या बिल्डिंग मागली असताना त्या ठिकाणी विद्या विश्वनाथ म्हात्रे, विश्वनाथ एकनाथ म्हात्रे, सुनील एकनाथ म्हात्रे आणि एकनाथ गणपत म्हात्रे या 4 जणांनी मिळून त्यांना ज्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये काढले, अनेक सदनिका काढल्या, अनेक दुकानांचे गाळे त्यांच्याकडनं घेतले, त्या संदर्भात त्यांनी पोलीस विभागात तक्रार दाखल केली आणि पोलीस विभागाने त्या ते जे त्या संबंधीचे आरोपी आहेत त्या आरोपीवरती गेल्या 23 मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये कलम 384, 385, 420, 431, 431, 431 या अन्वये गुन्हा नोंदवला आहे आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी करण्यासाठी आणि ही मागणी आपल्या माध्यमातून शासनाकडे आणि नागरिकांकडे पोहोचावी यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. माझी सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की या संदर्भात आपल्या प्रमाणे काही जर प्रश्न असतील, शंका असतील, तर कृपया आपण त्यांना विचाराव्यात, जेणेकरून आपल्या प्रश्नांचं समाधान ते करू शकतील. धन्यवाद. मी इथे वर्गीस म्हात्रे. काय झाला प्रकार तुमच्या सोबत? ऍक्च्युली आमचं कन्स्ट्रक्शन चालतं नांदिवलीमध्ये आणि आमची जागा मालकीची जागा आहे आणि बिल्डर्स आहेत. तर एक बाई आहे विद्या विश्वनाथ म्हात्रे, तिचे नवरा विश्वनाथ एकनाथ म्हात्रे, सुनील एकनाथ म्हात्रे आणि एकनाथ म्हात्रे हे सगळे मिळून आम्हाला आमच्या जागेवरती खोटे कंप्लेंट्स करतात आणि आमच्या म्हणजे आम्हाला ब्लॅकमेल करून आमच्याकडून पैसे घेतलेत. ते अजूनपर्यंत 8 करोड रुपये घेतलेत या लोकांनी आमच्याकडून आणि परत परत पैसे मागतच असतात. पोलिसांकडे तक्रार केली होती म्हणजे आता केली, FIR त्यांच्यावरती झालाय. आता म्हणजे अजून तिला काही जेल कस्टडी झाली नाहीये. तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की हिने हे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आम्हाला न्याय भेटावं आणि हे परत आमच्या बरोबर नाही कोणाबरोबरच नाही झालं पाहिजे. हे अजून प्रकरण होत आहेत, सगळ्याकडे हेच चालू आहे.
सेम माणूस कंप्लेंट करतोय आणि लोकांना कामही करून देत नाही. या लेडीमुळे, या माणसा, या लोकांमुळे एवढा नुकसान झालाय ना आम्हा लोकांना. आणि मानसिक म्हणजे एवढं, म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आणली आहे ना आमची की लाईक टेन्शन तर हिसाब आहे, झोप नाही लागत. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.